ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या आत असलेल्या ताडोबा देव देवस्थानी दर्शनासाठी जाण्यावरून तणाव निर्माण झालाय. प्रकल्पाच्या कुटपंडा प्रवेशद्वारासमोर 8 गावातले शेकडो ग्रामस्थ धडकलेत. या भागात प्रवेशासाठी मज्जाव आहे. वरिष्ठ पोलीस आणि वनविभाग अधिकारी घटनास्थळी दाखल झालेत. ताडोबा व्यवस्थापनानं दंगा नियंत्रण पथकाला पाचारण केलंय. ताडोबा देवदर्शन पूजा आणि तलावातील पाणी शेतीवर शिंपडल्यास शेतीवरील अरिष्ट दूर जातं अशी ग्रामस्थांची भावना आहे. बातमी चंद्रपूर मधून. ताडोबा मधल्या ताडोबा देव या देवस्थानावर जाण्यासाठी मज्जाव आहे आणि त्यावरूनच इथे तणाव निर्माण झालाय. प्रवेशद्वारासमोर 8 गावांमधले शेकडो ग्रामस्थ धडकलेले आहेत. या परिसरात जाण्यासाठी मज्जाव आहे. अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी आशिष अंबाडे यांच्याकडून. आशिष, अजूनही तणाव आहे का या भागात? काय नेमकी परिस्थिती आहे? आशिष, तुमचा आवाज आमच्यापर्यंत येत नाहीये. नेमकी आत्ताची काय परिस्थिती आहे? तणाव आहे का हे आपण पुन्हा एकदा जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहोत. आशिष, आत्ताची नेमकी परिस्थिती काय आहे या भागातली? ताडोबाच्या आत आहे हे ताडोबा देव आणि आसपासच्या सगळ्या नागरिकांचं श्रद्धास्थान आहे. अनेक वर्षांपासून तिथं जातात भाविक आणि आपल्या ताडोबा देवाची पूजा करतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून आतमधलं देवदर्शन बंद आहे, कारण आतमध्ये जाण्यास मज्जाव आहे, परवानगी नाहीये. अतिसंवेदनशील क्षेत्र असल्यामुळे आणि ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प झाल्यापासून आता या भागातल्या नागरिकांची श्रद्धा अशी आहे की ते पाणी आहे तलक्त आणि देवदर्शन केल्यानंतर त्या भागातलं शेतीवरचं जे अरिष्ट आहे ते संपत त्यांची श्रद्धा आहे. त्याच्यामुळे ते धडकले आहेत, ते टिया मांडून तिथे बसले आहेत आणि त्यांना समजवण्याचा प्रयत्न वनविभाग आणि पोलीस करते. सध्या तरी परिस्थिती तणावपूर्ण आहे. धन्यवाद आशिष या संपूर्ण माहितीबद्दल.